मित्रांनो, मागच्याच आठवड्यात मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्यात आले. का हो असं अचानक काय झालं असेल की त्यांना बदललं गेलं? हेमंत नगराळे जे मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून 8 महिन्यांपूर्वीच पोलीस आयुक्तपदावर नियुक्त केले गेले होते, ते अचानक या सरकारला नावडते कसे काय झाले? त्यांना अचानक तडकाफडकी का उचलण्यात आलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काल विधिमंडळात मिळाली. ही उत्तरं खरं तर ना CM साहेबांनी दिली आहेत ना गृहमंत्र्यांनी. मग ही उत्तरं मिळाली कशी? काल विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सुरस आणि चमत्कारिक प्रतापांची गाथा मांडणारे जे व्हिडिओ सभागृहात सादर केले, त्यातून गेल्या वर्षभरात ज्या अनेक अनाकलनीय घटना घडल्या आहेत त्या घटनांचे गूढ उकलत गेलं आणि त्यातूनच या एका प्रश्नाचं उत्तर देखील सापडलं मला. कालच्या एकूणच या गौप्यस्फोटांनंतर खरं तर महाराष्ट्रात भूकंप व्हायला हवा होता, राजकीय भूकंप. पण तसं काहीही घडलेलं नाही आहे. 4 वाजता संपादक संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेने लोकांना खिळवून ठेवलं. तर नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत घरी गेले याची बातमी सगळ्या चॅनलच्या स्क्रीनवर झळकत होती. म्हणजे बघा कुठल्या गोष्टींच्या बातम्या होतात. मित्रांनो, महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्याच्या राजकारणात एक भेसळयुक्त सरकार आणि या सरकारचे सर्वेसर्वा मोठे साहेब ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणांचा वापर करून, मुख्य म्हणजे विशेष सरकारी वकिलाला हाताशी धरून, एखाद्या अंडरवर्ल्ड गँगची कशी मोडस ऑपरेंडी असते त्यानुसार शक्कल लढवत विरोधी पक्षाला संपवण्याचा कट रचत आहे. आणि ही गोष्ट सबळ पुराव्यांसह सिद्ध झालेली असताना त्यावर नैतिकतेची चाड न बाळगत, कुठलीही प्रतिक्रिया न देत, आपलं ड्रायव्हिंग स्किल दाखवत या राज्याचे प्रमुख चक्क घरी निघून जातात. सरकारमधले दुसरे कुठलेही जबाबदार मंत्री यावर चकार शब्द काढत नाही. काही ठराविक चॅनल्स वगळता दुसरं कोणीच यावर व्यक्त देखील होत नाही. लोकशाहीची केवढी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल या गोष्टीला. राज्यातल्या विरोधी पक्षाला, विशेष करून विरोधी पक्ष नेत्याला संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षातला तथाकथित साहेब जंग जंग पछाडताना दिसतो. यावर मी अलीकडेच एक व्हिडिओ देखील केला होता. आपलं अस्तित्व असेपर्यंत दुसऱ्या कोणतंही त्या सर्वोच्च स्थानी पोहोचू नये, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या राज्यातल्या नव्हे तर देशातल्या एका ज्येष्ठ नेत्याला अशा पद्धतीनं सरकारी यंत्रणा वापरावी लागावी. त्यांनी या अशा पाताळयंत्री कटकारस्थानांच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचं काम करावं. हे सगळं ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर असं वाटतं की या मोठ्या साहेबापासून निव्वळ देवेंद्र फडणवीसांनाच नव्हे तर या राज्याला आणि देशालाही धोका आहे. शिवसेनेला जो धोका होता, उद्धव ठाकरेंना जो धोका होता, तो आता इशारा देण्याच्या पलीकडे गेलेला आहे. सेनेचा घात तर या साहेबांनी केव्हाच करायला घेतला होता. हळूहळू त्यांनी फुंकर मारत सेनेचा गळा चिरला आहे. त्यामुळे गळा चिरला जाताना होणाऱ्या वेदना कदाचित शिवसेनेला जाणवल्या नसतील. उंदीरने का फुंकर मारून पाय कुरतडतो, तसाच काहीसा प्रकार होता. पण एक लक्षात घ्या, हे मोठे साहेब स्वतः या सरकारच्या कुठल्याही सत्तापदावर नाहीत, त्यामुळे त्यांनी जे जे काही घडवून आणलं आहे त्याचं खापर हे सत्ताप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवर फुटणार आहे. ते करून सवरून नामानिराळेच राहणार आहेत. अडकलेच तर ते अनिल देशमुखांसारखे शिपाई अडकतील, पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री साहेब देखील अडकतील. काल सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जो पेनड्राईव्ह भरून डेटा सादर केला, त्या डेटामधलं गांभीर्य लक्षात घेता सगळ्यात आधी त्या पेनड्राईव्हची फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी. त्यातला शब्द न शब्द जर खरा आणि ऑथेंटिक निघाला तर त्यातल्या प्रत्येक एपिसोडमधल्या कलाकारांची उचलबांगडी व्हायलाच हवी. या माहितीत राज्यातली पोलीस यंत्रणासुद्धा साहेबांच्या दावणीला बांधलेली दिसत असताना या सगळ्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांना देताच येणार नाही. कितीही दुखतंय असं म्हटलं तरी कासाराला बांगड्या घालताना जोर लावावाच लागतो. तसा तो CBIकडून लावला गेला तर आणि तरच या कटकारस्थानातल्या दोषींना योग्य ती सजा मिळेल. ते व्हिडिओ काय आहेत, त्यात नेमकं कोण काय काय करताना दिसतंय, काय काय बोलताना दिसतंय, तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नमुन्यांमधून दिसेलच. किती क्रॉस होतो
मारणारे लोक त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नव्हता का? बरं, हा सांगितलं की हा हा ड्रग्सचा सुद्धा व्यवसाय करतो, हा पैसे इकडून जनरेट करून म्हणजे मौका एकदम स्पीड होतो. तो जर कोल्हापूरचा बसला ना, हायकोर्टाने असं ऑब्झर्व केलं की सत्तेच्या पैशातून सरकारला काही मौका लागत नाही, तर सत्तेच्या पैशातून हे ड्रग्ज वगैरेचा व्यवसाय करतात. विचारलं की सांगा मला, त्याला म्हणा तुला काय ऐकायचं आणि त्याला म्हणा तू सांग, त्याने मला विचारलं मी सांगतो मी ऍक्च्युअल असे करणार. तर हा ड्रग्ज वगैरे जगामध्ये खूप चांगली किंमत असते, एक एक ग्रॅमला लाख लाख रुपये मिळतात. की देशामध्ये कायद्यानं नियमानं काम करणारं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचं पोलीस दल आहे, अशा प्रकारची महाराष्ट्राच्या पोलीस दलाची ख्याती ही आपल्याला उभ्या देशामध्ये पाहायला मिळते. पण अलीकडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, या पोलीस दलाचा गैरवापर हा सरकारी पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात वाईट काय असतं लोकशाहीमध्ये, सरकार जर षडयंत्र करायला लागलं तर अध्यक्ष महोदय त्या लोकशाहीला अर्थ उरत नाही. पाहिलं मित्रांनो, विचारांचा विरोध हा विचारांमधूनच व्हायला हवा. आपल्यापेक्षा अधिक उजवा, जास्त चाणक्य आणि राजकारण चतुर कुणी तरुण नेता तयार झालाय हे इतकं जिवारी लागावं त्या मोठ्या साहेबांना. त्यावर ते जे काही करत आहेत, जे काही करत आलेत मागच्या एक दोन वर्षात, ते तर अत्यंत भयंकर असं निघालंय. या मोठ्या साहेबांच्या राजकारणाला सुडाचं राजकारण किंवा त्यांच्या आजवरच्या प्रवासाला सुडाचा प्रवास असं म्हणता येत नाही आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर म्हणतात तसं. तरी त्यांचं वागणं, तरी या मोठ्या साहेबांचं वागणं हे द्वेषमूलक नक्कीच म्हणता येईल. फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेता घेता कधी जातीपातीचं राजकारण करायचं, कधी एकेका जातीला वेगळं पाडत त्यावर आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेची पोळी भाजून घ्यायची, हेच धंदे तर ही मंडळी आजवर करत आली. यांच्या निष्ठाही इतक्या तकलादू की काल शाहू फुलेंचा नामजप करणारे हेच मोठे साहेब हल्ली म्हणे नेहरू गांधींच्या विचारांवर यांचा पक्ष चालवतात. या दुतोंडीपणावर आपण अजून काय बोलणार. त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीचं वर्णन करताना माझ्याकडचे शब्दच अपुरे पडायला लागले. या व्हिडिओ प्रकरणात अधिक खोलात जाऊन जाणून घ्यायचं असेल तर कालचं देवेंद्रजींचं विधिमंडळातलं ते भाषण तुम्हाला यूट्यूबवर पाहता येईल. पण या राज्याची आजवरची उज्ज्वल राजकीय परंपरा अबाधित राखायची असेल तर महाराष्ट्र हा खरोखरच फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे हे सिद्ध करायचं असेल तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांची नीतिमत्ता किती उच्च कोटीची आहे हे वारंवार सिद्ध झालेलं असताना शिवसेनेनं अद्याप कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं नाही आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेबांचे पारदर्शी तेजस्वी विचार आणि त्यांच्या विचारांचा वारसा अद्याप आम्ही वाऱ्यावर सोडलेला नाही आहे हे सिद्ध करायचं असेल तर उद्धवजींनी या बाणगुळांची साथ सोडून ताबडतोब त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकायला हवा. यातच शिवसेनेची उरली सुरली इब्रत वाचेल आणि यापुढे महाराष्ट्रासमोर किमान ताठ मानेनं उभं तरी राहता येईल शिवसेनेला. राजकीय लाभ किंवा सत्ता हे शिवसेनेचं अंतिम ध्येय नव्हतंच कधी, असं माननीय बाळासाहेब म्हणायचे. तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तरी उद्धवजींनी शिवसेनेला या मोठ्या साहेबांच्या दावणीतून मोकळं करावं, नाहीतर हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही उद्धवजी, आणि बाळासाहेब देखील तुम्हाला माफ करणार नाही. आणि हे मोठे साहेब ज्यांनी दगलबाजीमध्ये PhD केलेली आहे, त्यांच्या या दगलबाजीच्या कौशल्यामुळे शिवसेना गळायला लागली. मुख्यमंत्रीपदाच्या गॅसच्या फुग्याकडे बघत लहान पोराटोरासारखं हसत हसत फसत गेली. त्या साहेबांनी जंग जंग पछाडले तरी त्यांच्याने एक देवेंद्र संपता संपेन हे मात्र खरं. अकेला देवेंद्र क्या करले का या प्रश्नाचं उत्तर त्यांना काल नक्कीच मिळालेलं असेल. आता तरी त्यांनी थांबावं. सत्तेत असोत नसोत तुमची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढण्याची ताकद एकट्या देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे हे काल पुन्हा सिद्ध झालं. आता तरी तुम्ही काय समजायचं आहे, काय मेसेज यातून घ्यायचा आहे तो घ्यायला हवा. कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडलेला भीष्माशी तुमची तुलना करता येणार नाही मोठे साहेब, कारण तुम्ही त्या योग्यतेचे नक्कीच नाही आहात.
पण भीष्माच्या नशिबी आलेली त्या शरपंजरी बोसणारी टोकं मात्र तुमच्या नशिबी एक दिवस नक्कीच येणार आहेत हे आता स्पष्ट दिसायला लागलं. तेव्हा वेळीचा आवराक ही महाराष्ट्राच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, याच नोटवर मी प्रभाकर सूर्यवंशी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या. पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.